सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकला येणार आहेत. कांदा निर्यात बंदी करून राज्यामधील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान करून मोदी नाशिकला येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यास विरोध दर्शवणारे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना श्रीगोंदा पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावरती येणार आहेत. 2019 निवडणुकीच्या वेळेला नाशिक जिल्ह्यामध्ये मोदींनी जाहीर सभेमध्ये कांदा उत्पादकांना चांगले दिवस येतील असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतर अनेक वेळा निर्यातबंदी, कांदा साठ्यावरती मर्यादा, निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य, कांदा व्यापाऱ्यांवरती धाडी टाकून कांद्याचे भाव पडले आहेत. परिणामी कांदा उत्पादक कंगाल आणि कर्जबाजारी झाला आहे. सध्या 31 मार्च पर्यंत निर्यात बंदी लादून नाशिकच्या शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान केलं आहे. आज नाशिकमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत. त्यांचा कार्यक्रम आता सुरू आहे आणि आम्हाला इथे आमच्या घरी स्थानबद्ध करून ठेवलेलं आहे. याचं कारण असं की मोदींचा दौरा जाहीर झाल्यानंतर मी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं आणि मोदी साहेबांना विनंती केली होती की कांद्याची निर्यात बंदी उठवल्याशिवाय तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये येऊ नये. केंद्र शासनाने कांद्यावरती निर्यात बंदी लावल्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांचं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. की जवळपास 1500 ते 2000 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये येणार असाल आणि नाशिक जिल्ह्याचे शेतकरी जर त्याचं स्वागत करत असतील तर ही दुर्दैवाची बाब आहे. शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला पाहिजे, त्यांनी केलेल्या निर्यातबंदीचा निषेध करायला पाहिजे. म्हणून मी आवाहन केलं होतं मोदी साहेबांना की निर्यातबंदी उठवल्याशिवाय तुम्ही नाशिक जिल्ह्यात येऊ नये आणि शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की जर मोदी साहेब आलेच तर त्यांना गो बॅकच्या घोषणा करून त्याचा निषेध करा किंवा निर्यातबंदी उठवण्याच्या घोषणा करून त्यांचा निषेध करा, मोदी चले जाओ अशा घोषणा देऊन त्यांचा निषेध करा. म्हणजे हा संदेश त्यांच्यापर्यंत जाईल की कांदा उत्पादक या निर्णयामुळे खुश नाही आहे आणि कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये याची फळं आपल्याला भोगावे लागतील. हा संदेश द्यावा अशी आम्ही अपेक्षा केली होती. परंतु पोलीस यंत्रणेने हे इतकं मनावरती घेतलं. नाशिक जिल्ह्यातले जवळ 50-60 कार्यकर्ते आमचे अटक करून ठेवलेले आहेत. इथं मला माझ्याबरोबर आणखी 4 प्रमुख कार्यकर्ते यांनी स्थानबद्ध करून ठेवलेले आहेत आणि हे सगळं दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळं आता किती दिवस सहन करायचं? बरं, प्रश्न फक्त कांद्याचा नाही. कांदा परवडत नाही म्हणून ऊस केला तर साखरेवरती निर्यातबंदी लावून ऊसाचे भाव पाडलेत. गहू करावा तर गव्हावरती निर्यातबंदी, तांदळावरती निर्यातबंदी, सगळ्या तेलबिया, सगळे कडधान्य यांच्या निर्यातबंदी लागू आहे. पुन्हा प्रचंड प्रमाणामध्ये आयाती चालू आहेत. असं असेल तर शेतकऱ्यांनी काय पिकवावं, कसं पैसे कमवायचे, कर्ज कसं फेडायचं? नाशिक जिल्ह्यातल्या 62,000 शेतकऱ्यांच्या जमिनी आज बँकेने ताब्यात घेतल्या. जिल्हा सहकारी बँकेने त्यातल्या काही जमिनींचे लिलाव केले. हजारो ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे बँकेने जप्त करून विकून टाकलेत. आणि याचं कारण काय? ते सरकारचं आहे असं धोरण. कांदा हे नाशिक जिल्ह्यातलं प्रमुख पीक आहे आणि प्रत्येक वेळेला कांद्याला दर मिळायला लागला की सरकार जर निर्यातबंदी करून भाव पाडत असेल, स्टॉक लिमिट लावत असेल, किमान निर्यात शुल्क लावत असेल किंवा एक्सपोर्ट ड्युटी त्याच्यावरती लावत असेल आणि एवढ्यानेही दर कमी नाही झाले तर तिथल्या आडत्यांना, व्यापाऱ्यांना दमदाटी करून ईडीची इन्कम टॅक्सच्या धाडी टाकायची धमकी देऊन कमीत कमी दरामध्ये कांदा खरेदी करण्याचं त्यांना भाग पाडलं जातं. तर हे सगळे प्रकार बंद झाले पाहिजे. कांद्याचा व्यापार खुला करा, सगळ्या शेतीमालाचा व्यापार खुला करा. ही मागणी शेतकरी संघटनेची गेल्या 40 वर्षापासून आहे. स्वतंत्र भारत पक्षाची ही मागणी आहे. परंतु सरकार जर ऐकतच नसेल तर आता शेतकऱ्यांनी यापुढे भाजपच्या उमेदवाराला मतदान द्यायचं आहे का नाही याचा विचार करावा लागेल. जर यांचा पराभव झाला नाही तर इथून पुढे अशाच पद्धतीची धोरणं चालू राहतील. निषेध याच्यासाठी करायचा होता की आम्ही नाखुश आहोत, आम्हाला हे निर्णय पटलेले नाहीत आणि कदाचित आम्ही तुम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये
मतदान करणार नाही हा संदेश देण्यासाठी ही आम्ही घोषणा केलेली होती. आणि पाहूया आता काय होतंय, शेतकरी विरोध करतात का नाही करत. जर शेतकऱ्यांनी विरोध केला नाही, जर निर्यातबंदी उठली नाही, तर एक महिन्याच्या आत कांदा 2 रुपये किलोनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती येणार आहे हे मात्र नक्की. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, सी 24 तास, श्रीगोंदा.